या योजनेमध्ये शंकेले त्यामध्ये जे कंपनी रिजेक्ट केले पंचनामा सुद्धा व्हायला म्हणजे नाव नाही पंचनामा झालेला आहे झालेला आहे शेतामध्ये येऊन तुमची कंप्लेंट ऍक्सेप्ट केली ऍक्सेप्ट केल्यावर ऐकून तुम्ही कंप्लेंट केली कंप्लेंट केल्यानंतर कंपनी तक्रार ऍक्सेप्ट केली तर खाली कंपनीचे जे लोक आहेत ते यादी पाठवत ह्या कंपनी तक्रार मग त्याच्या कंपनी लोक पंचनामा तुमच्या शेतामध्ये करतात तुमची तक्रार ऍक्सेप्ट झालेली आहे तुमच्या शेतातून पंचनामा जरी केलेला आहे पण जर का नाव तुमचं आता या ऍक्सेप्टेडच्या यादीमध्ये नसेल तर असे तुम्हीच नाही असे जो कोणी असेल शेतकरी वर्ग त्यांनी सेपरेट एक अर्ज कंपनीच्या कार्यालयात द्या त्याच्यावर कारवाई निश्चित होईल तो काही टेक्निकल कारण सुटलेला असू शकते उग्र आंदोलन केल्याशिवाय किती मी चर्चा करणे शेतकऱ्याला सोयाबीन नाहीये अगोदर त्या शेतकऱ्यांनी सांगितलं की सोयाबीनचा पीक मला भेटणार नाही कृषी अधिकाऱ्याने सांगितलं तुमच्या येऊन आणि लोकांचे नाव आलेलं आहे यादीमध्ये सोयाबीनचं सोयाबीनचा भेटीन कपाशी भेटला नाही सांगायला की कोणी भविष्य भविष्य वगैरे नाही जेव्हा मंजूर झाला ना तेव्हा यादी आली किंवा तुमच्याकडे सोयाबीन पिकाचा काही संबंध मुख्य मागणी आहे पावसाची नोंद आहे 200 रुपये शेतकऱ्यांचा हा जो येईल तो लुटून जाणार व्यापारी येते लुटून जाते कोणी कंपनी येते लुटून जाते जो येईल तो म्हणते एवढ्या शेतकऱ्यांना काय फरक पडणार आहे जीव गहाण आहे आमच्या शेतकऱ्याचे जीव गहाण ठेवून केल्या जाणारा व्यवसाय म्हणजे शेती आहे साहेब मी पण वावर केलं मी वावर करते इथे एवढंच नाहीये तिकडे पण आहे आमचं त्याच्यातही फेरतो आम्ही आणि नुकसानीचं आम्हालाही धंदा बसलेला आहे असं असताना 10 वर शेतकऱ्यांचं प्रत्येक ठिकाणी असं नुकसान होते बोला काका काका बोला असं नाही आम्ही इथेच बसून राहणार आहे कधीच जाणार नाही सांगा याच्यावरती तुम्ही कृषी विभाग काय पहिल्यांदा कृषी विभाग आता जे तुमच्या समस्या आहे तुम्ही निवेदन तयारच केले आहे या समस्या आम्ही जिल्हा स्तरावर आमचं ऑफिस आहे तिथं प्रकर्षानं मांडू किंवा खालून हा आक्रोश जो आहे आम्ही तुमच्या शब्दातून तुम्ही व्यक्त केलेले आहे प्रत्येक शेतकरी हे आम्ही वर मांडू तुमचं निवेदन सुद्धा मी वर पाठवू काहीतरी कारवाई करा जेणेकरून शांतता पीक विमा योजना बंद करा आमची मागणी आहे मलम पड